नमस्कार, मी प्रगती नलावडे, SBN मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाइन्स। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। आणि आता पहिली हेडलाइन आहे, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली। मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू आणावं। बापटांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा उसळला जनजागर। मिरजेत भर दुपारी बंद बंगल्याचं कुलूप तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास। चोरीचे सत्र सुरूच असल्याने परिसरात भीतीचं वातावरण। पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला, लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा। सांगलीच्या कवठे महाकाळ मधील घटना। गद्दार खोको असं काही म्हटलं की झोंपत, म्हणजे काही ना काही झालं असेल, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य। तासगावच्या द्राक्ष व्यापारी लुटीचा अवघ्या 8 तासातच छडा, तिघांना अटक करत 1.9 कोटी मुद्देमाल हस्तगत। सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दिवसभरात आढळलेत 11 कोरोना नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या झाली 47, प्रशासन मात्र सुस्तच। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तानाजी पाटील आणि जयश्रीताई पाटील, दाम्पत्याची उमेदवारी दाखल। बाळासाहेब वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही 7 लाखांची गर्दी जमावली, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य। शिर्डी 3 दिवसीय रामनवमी उत्सव सुरू, तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहकार यागास प्रारंभ। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगलीत डावा कालव्यात अडकला गवा आणि वन विभागाने 3 तासांच्या अथक प्रयत्नाने केली गव्याची सुरक्षित सुटका। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शिराळी खुर्द येथे वारणा डावा कालव्यात अडकलेल्या गव्याची वन विभागाच्या पथकाने सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नाने सुरक्षित सुटका केली आहे। तर थकलेल्या अवस्थेतील गवा जंगलाच्या दिशेने निघून गेलाय। शिराळी खुर्द फुपेरे गावच्या हद्दीवर पावले वस्ती नजीक मादी जातीचा गवा वारणा डावा कालव्यात उतरला होता। या परिसरात कालव्याला अस्तरीकरण असल्याने गव्याला कालव्यातून बाहेर पडता येत नव्हतं। वाट शोधण्यासाठी गवा कालव्यात एरझारा मारत होता। ही माहिती मिळताच वन विभाग आणि वनरक्षक हणमंत पाटील यांच्यासह आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी शिराळी खुर्द फुपेरे येथील ग्रामस्थही येथे मोठ्या संख्येने जमले होते। वन विभागाने JCB सहाय्याने रस्ता करून गव्याला योग्य दिशेने कालव्याबाहेर काढले। हे काम जवळपास 3 तास चाललं होतं। गवा थकलेल्या अवस्थेत दिसत होता। गव्याला कालव्याबाहेर काढण्यासाठी वन विभागाला ग्रामस्थांनीही सहकार्य केले। कालव्यातून बाहेर आल्यानंतर गवा पूर्वेच्या जंगलाच्या दिशेने निघून गेला। वन कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते। वन्य प्राण्यांबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचं आवाहन देखील वन विभागानं केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली। रामायणाची परंपरा जपणारी बेडकच्या गावची यात्रा, रावणाची बहीण त्राटिकाच्या सोंगाची 200 वर्षांची अनोखी परंपरा। सांगली जिल्ह्यातील बेडक येथे मरगाई देवीच्या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेऊन त्राटिकेचे सोंगे सादर केली जातात। रावणाची बहीण त्राटिका आणि तिच्या राज्यकारभार विषयीचे सोंग हे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं। अशा प्रकारचा या सोंगाचा कार्यक्रम संपूर्ण देशात केवळ बेडक या गावी आयोजित केला जातो। गेल्या 200 वर्षांपासून ही यात्रा येथे भरत असते। सांगली जिल्ह्यातील बेडक हे 20,000 लोकवस्तीचं गाव आहे।
या गावातील ग्रामदैवत मरगाई देवीची दरवर्षी यात्रा भरवली जाते. गुढीपाडव्याच्या नंतर ही यात्रा असते. गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर गावात दळण कांडप बंद करण्याची परंपरा आहे. देवीची पालखी निघाल्यानंतरच दळणकांडपास सुरुवात होते. अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथील यात्रेसाठी येतात. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे त्राटिकेचे सोंग हे आहे. हे त्राटिकाचं सोंग महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही. रामायणाच्या काळात नाशिकपासून सांगली जिल्ह्यातील दंडोबा या परिसरात दंडकारण्य होते. या भागात रावणाची बहीण त्राटिकाचे राज्य होतं अशी आख्यायिका येथील जाणकार सांगतात. तिच्या राज्यकारभारविषयीचे वर्णन त्राटिकाचे सोंग या कार्यक्रमाद्वारे सादर केले जाते. तेव्हा युद्धाच्या वेळी वापरलेले घोडे आणि इतर प्राणी देखील सोंगाच्या रूपात दाखवले जातात आणि ही कथा जिवंत केली जाते. हे सोंग घेण्यासाठी 12 बलुतेदार देखील सामील असतात. त्राटिकाचे सोंग घेणाऱ्या कलावंताला त्राटिकाचा मुखवट लावला जातो. हा मुखवटा आकर्षक आणि अतिशय सुबक आहे. 4 ते 5 फूट मरगलवर असणाऱ्या त्राटिकांची उंची 25 फूट इतकी असते. तिची वेशभूषा अकराळ विक्राळ असते. मोठा मोरपिसारा, मोठे तोंड, 12 साड्या नेसलेली त्राटिका. त्राटिका आपल्या दरबारी असणाऱ्या पंतप्रधान, सेनापती, घोडेस्वार, काळीचूर, बणीचर, मोर यांच्यासह सैनिक घेऊन चौका चौकात दरबार भरवला जातो. रात्री 10 वाजल्यानंतर हा कार्यक्रम सुरू केला जातो. हलगीच्या तालावर हा कार्यक्रम चालतो. यात्रिका काळ्या वेशातील सैनिकांना त्राटिका काळ्या वेशातील सैनिकांना आपल्या राज्य व्यवस्थेविषयी प्रश्न विचारते. सैनिक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात. मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो. माझं नाव खंडू अर्जुन नागरोजे. माझी भूमिका आहे ती सरस्वतीची आहे. माझ्या संघ चार घोडेस्वार, 4 सैनिक आणि 1 ताटकीची सोंग. ते म्हणजे आमचे बंधू परशुराम लक्ष्मण नागरोजी. पहिले आमचे चुलते लक्ष्मण कृष्णा नागरोजी हे घेत होते. त्यानंतर आमचे बंधू परशुराम लक्ष्मण नागरोजी ह्यांनी हा वारसा चालवला आहे. मी मल्लारी उर्फ संभाजी अप्पासाहेब नागरोजी. मिरज पूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा, ऐतिहासिक यात्रा, सुमारे 350 वर्षापासून भरत आहे. यात यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य त्राटिकीचे सोंग. या सोंगाचे मानकरी नागरोजी कुटुंबी हो बारा बलुतेदार. ही यात्रा लाखोंच्या उपस्थितीत महाराष्ट्रातून कर्नाटकातून सर्व भाविक येत असतात आणि यात्रा चांगल्या पद्धतीनं यावर्षी पार पडलेली आहे. बेडग येथे ऐतिहासिक यात्राचे महत्त्व असं आहे की बेडगचे ग्रामदैवत श्री मरगाई देवी यांची जवळपास 350 वर्षापासून यात्रा इथे भरते. या यात्रेचे प्रमुख सुरुवात अशी असते की पाडव्याच्या दिवसापासून देवीला नदीपासून पाणी आणून घालण्याची प्रथा आहे. आणि यात्रेच्या आदल्या दिवशी बेडग येथील हजारो भक्त भाविक त्या देवीला ओल्या अंगाने दंडवत घालतात. त्यानंतर यात्रेची दुसऱ्या दिवशी सुरुवात होते. त्यामध्ये सकाळी पूजा अर्चा नैवेद्य असं अनेक ग्रामस्थ नैवेद्य वगैरे आणून देवीला अर्पण करतात. आणि सायंकाळच्या वेळी यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असणारे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे त्राटिकेचे सोंग हे यामध्ये रावणाची बहीण सृपणखा आणि इतर त्यांचे सहकारी प्रधानजी वगैरे असे सेना याचा एक दरबार असा गावातून मिरवत देवीच्या मंदिरापर्यंत आणला जातो. त्या त्राटिकेच्या सोंगामध्ये आमचे बेडगमधील नागरगोजे कुटुंबीय हे सहभागी असतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली बेडग. कृष्णा नदी पात्रात घोड्यांची अनोखी स्विमिंग. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये चक्क आज घोड्यांनी स्विमिंग केली आहे. यावेळी घोड्यांच्या मालकाने आपल्या घोड्यांना कृष्णाच्या पात्रात उतरून स्विमिंग करण्यास भाग पाडलं. यावेळी घोड्यांनी कृष्णाच्या पात्रामध्ये आनंद घेत स्विमिंग केली आहे आणि घोडे मालकांनी घोड्यांना स्वच्छ धुवून कृष्णेच्या पात्रातून बाहेर काढलं. यावेळी अनेक घोडेस्वार नदीकाठी दाखल झाले होते आणि आपल्या घोड्यांना नदीमध्ये स्वच्छ धुवून बाहेर काढलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. कोल्हाच्या तावडीत सापडलेल्या आईला मुलीने धाडसानं सोडवलं.
सांगलीच्या गवटे महांकाळमधल्या कोंगणोळी या ठिकाणी एका पिसाळलेल्या कोल्हाने महिलेवर हल्ला चढवला, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलेच्या मुलीने कोल्ह्याचा थेट गळा वळून धरला आणि आपल्या आईची सुटका केली. मुलीने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोंगणोळी येथील आटपाडकर वस्तीवरील सुरेखा लिंगाप्पा चौरे या आपल्या मुलीसह पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असता अचानक एक पिसाळलेल्या कोल्ह्याने सुरेखा चौरे यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये चौरे यांच्या हाताचा चावा घेत बोट धरलं. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरेखा चौरे आणि त्यांची मुलगी हे भैदरून गेली होती, पण आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी मुलगीने धाडसाने पुढे येऊन कोल्ह्याचाच थेट गळा आवळला आणि ज्यामुळे कोल्ह्याने तोंडात पकडलेल्या आईचा हात बाजूला झाला. यावेळी सुरेखा यांनी आरडाओरडा करत बाजूला पडलेले दगड आणि काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली आणि आईने उगारलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्हाही पळून गेला. माझे नाव सुरेखा लिंगाप्पा चौरे, परत राहतो कोंगणोळी आटपडकर वस्तीवर. आणि रविवारी पहाटे आम्ही फिरायला चाललो होतो मुलगी, मी आणि माझी मुलगी. आणि अचानक पुढं कोला आला पिसाळल्याला आणि ती येऊन आमच्यावर हल्लाच करायला लागला, हाताला तोडायला लागला. परत मुलगी आमची धाडसानं वाचवायसाठी मला त्याचा गळा आवळून धरला तिनं. आणि आरडाओरडा करताना शेजारचे लोक पळून आली आणि त काठीनं जर दगडानं हे कभ्या घालताना ती कोला निष्ठून पळून गेला. मुलगीनं धाडसानं माझा जीव वाचवला, कोल्याचा गळा आवळून धरला तिनं. मी डॉक्टर आलमगीर अब्दुल मुजाव, कोंगणोळी तालुका गोटे मुकाळा जिल्हा सांगली येथे वैद्यकीय व्यवसाय करतो. रविवार दिनांक 26/3/2023 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्री सावंत खोत हे सौ सुरेखा लिंगाप्पा चौरे यांना घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आले. त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत होती व रक्त येत होते. चौकशी केली असता त्यांना कोल्ह्याने चावा घेतलेला आहे असे समजले. मी ताबडतोब त्यांना अँटीसेप्टिक लोशनने त्यांचा हात स्वच्छ करून प्रथमोपचार केले व त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कवठे मंका. तासगावच्या द्राक्ष व्यापारी लुटीचा अवघ्या 8 तासात छडा, तिघांना अटक करत 1,09,00,000 मुद्देमाल जप्त. सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत 1,10,00,000 रोकड लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता आणि या लुटीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावलाय. अवघ्या 8 तासांमध्ये 5 जणांना अटक करत त्यांच्याकडून 1,09,00,000 रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. तासगावच्या दत्तमाळे येथील वसंतदादा महाविद्यालया शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलाणी आणि त्यांच्या चालकाला मारहाण करत अज्ञात हल्लेखोरांनी लुटण्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 1,10,00,000 रक्कम लंपास करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला होता. केवलाणी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता. केवलाणी हे द्राक्ष व्यापारी असून द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1,10,00,000 रक्कम ते घेऊन आली असता अज्ञात चोरटांनी गाडी अडवून मारहाण करत ही रक्कम लुटली होती. या घटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 3 पथके देखील नेमली होती आणि जिल्ह्यामध्ये नाकाबंदी देखील करण्यात आली होती. दरम्यान तासगाव तालुक्यातील याच मणेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकडे आढळून आली. तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटण्याचं सांगितलंय. यावेळी त्यांच्याकडून 1,09,00,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितली आहे. 3 यलमार वय वर्ष 22, विकास पाटील वय 32 आणि अजित पाटील
वैभ 22 असे तिघा संशयितांची नावे आहेत. काल दिनांक 28 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7 ते 7:30 दरम्यान तासगाव येथे एक रॉबरीचा प्रकार घडला होता, ज्यात द्राक्षाचा व्यापारी हे 1,10,00,000 रुपये घेऊन त्यांचा स्कॉर्पिओ गाडीमध्ये तासगावला जात असताना तासगावच्या बाहेरच्या परिसरामध्ये त्यांना अडवून त्यांच्याकडून हे 1,10,00,000 रुपयाचा जो बॅग होता ते हिसकून घेण्यात आली होती. तर त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर तात्काळ तासगाव पोलिसांचे स्टाफ आणि सांगली जिल्ह्याचे लोकल क्राईम ब्रँचचे स्टाफ हे पूर्ण रवाना होऊन गोपनीय माहिती आणि टेक्निकल ॲनालिसिस याच्यावरून त्यांचा आरोपीला निष्पन्न करून 3 आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्याकडून 1,09,30,000 रुपयाच्या जवळपास मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार हे पण हस्तगत करण्यात आलेले आहे. तर ही द्राक्ष व्यापारी जे होते ते शेतकऱ्यांचे पैसे ज्यांच्याकडून द्राक्ष उचलले होते त्यांचा पैसे परत करण्यासाठी हे पैसे घेऊन जात होते. तर त्यांना मारहाण करून जे पैसे अपार केला होता त्याची अत्यंत जलद गतीने तपास करून आमचे लोकल क्राईम ब्रँचने त्याच्यातून आरोपी निष्पन्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेले आहेत आणि सर्व मुद्देमाल त्याच्यातले रिकवर करण्यात आलेले. सर्वप्रथम माननीय SP साहेब का मैं आभार व्यक्त करता हूँ, जिनने बहुत ही कम समय में पैसे हमारे जो है ना किसानों के पैसे एक ढूंढ कर दिए. एक्चुअली क्या हुआ, पैसे लेकर मैं जा रहा था, बीच रास्ते में पांच या छह लड़कों ने मेरे ऊपर अटैक कर दिया, दो लड़कों ने गाड़ी रोक कर और बाकी चारों तरफ से घेराव करके पैसे बैग निकाल लिए, मेरे को मारा अलग, ऐसे करके वो पैसे लेके निकल गए. अभी फिर मैंने कंप्लेन किया SP साहब के यहाँ, तो जल्द से जल्द कार्रवाई हो गई. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजे झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईने नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा, आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 000 44 47 आणि 86 000 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 02-34-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण, इको आणि एंजियोग्राफी केवळ 2,500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड आणि रेशन कार्ड नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4463-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चंदनवाडी सांगली मिरज रोड SMK कॉर्पोरेशन मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर पाटली नेकलेस मंगळसूत्र राणीहार लॉन्ग हार तासमण्यांची माळ तसंच शाही हार अमेरिकन डायमंड सेट्स अँटिक सेट कंगन मोहनमाळ अष्टपैलू मणिमाळ नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स शनिवार पेठ सराफकट्टा मिरज. मोबाईल 98-900-47-696. गणपतराव दादा पाटील हे एक दृष्टी नेतृत्व प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी आदर्श पद्धतीने सहकारी साखर कारखाना चालवण्यापासून ते क्षारपड जमिनीच्या विकासापर्यंत शास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी मैत्री राखत जे कार्य केले ते अतिशय महत्वाचे आहे. कालवड डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर आधारित अधिक विकासात्मक भूमिका घेऊन गणपतराव दादांनी सहकार शिक्षण आदी विविध क्षेत्रात सुरू ठेवलेले कार्य अतिशय समाजोपयोगी आहे. गणपतराव दादा हे व्यापक समाजभान असलेले एक दृष्ट नेतृत्व आहेत. त्यांना News 18 लोकमत समूहाचा महाराष्ट्र गौरव सहकार रत्न हा मिळालेला पुरस्कार अतिशय उचित आणि प्रेरणादायक आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिरोळ. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान सुरू आहे. या पवित्र महिन्यातील हे रोजे मुस्लिम बांधव मोठ्या भक्तिभावाने महिन्यातील 30 दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या रोजांचे करतात. अन्न पाणी त्याग करून दिवसभर हा रोजा पाळला जातो. यातील चिमुकल्यांचा रोजा लक्ष वेधून घेतो. असाच एक चिमुकला सुफियान साजस मगदुम वय वर्ष 4 राहणार खाणबाग मसोबा गल्ली सांगली हिने पवित्र रमजान मधील एका रोजाचे पालन करून मोठ्या भक्तिभावाने दिवसभर अन्न पाणी त्याग करून रोजा पूर्ण केलाय. चिमुकल्या सुफियान मगदुम हिचा सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तानाजी पाटील आणि जयश्रीताई पाटील या पती पत्नींचा उमेदवारी अर्ज दाखल. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून
मिरज दुय्यम बाजार समिती येथे दिनांक 3 एप्रिल रोजी पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज महाविकास आघाडीकडून सलगरे ग्रामपंचायतचे सरपंच जयश्रीताई पाटील आणि सदस्य तानाजी पाटील आणि ग्रामपंचायत गट विकास सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे नेते अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, किशोर शहा, सुभाष यादव, सलगरे ग्रामविकास सोसायटीच्या चेअरमन सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य आणि समर्थक उपस्थित होते. तानाजी पाटील यांनी सलगरे ग्रामपंचायत मध्ये निर्विवाद 25 वर्षे सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करून संपूर्ण महाराष्ट्रात सलगरे विकासाचे मॉडेल तयार केलंय. महाविकास आघाडीचे नेते आणि जनतेतून होणारी मागणीनुसार त्यांनी आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती तानाजी पाटील यांनी दिली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी अनिलदादा आमटोणे, खुंटरावांना जगताप, वसंत बापू, सांगलीचे माजी बापू किशोर शहा, सुभाषदादा यादव यांच्या उपस्थितीमध्ये आज शेतकरी विकास सोसायटी शेतकरी सर्वसाधारण गटामधून माझा तानाजी महादेव पाटील यांचा, त्याचबरोबर ग्रामपंचायत गटामधून आणि महिला याच्यामधून जयश्री पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या उमेदवारीसाठी आमच्या नेत्या आदरणीय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन जयश्रीताई मधुभाऊ पाटील, त्याचबरोबर या सांगली जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय विश्वजीत कदम साहेब, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माजी जयंतराव पाटील साहेब विशालदादा यांच्याकडे आपण उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे. तिने अर्ज भरून ठेवा म्हणून सांगितले. तरी या बाजार समितीच्या एकंदरीत कारभाराच्या बाबतीमध्ये थोडं जरा अधिक चांगलं गतिमान करण्याच्या अनुषंगानं बाजार समितीमध्ये चांगली माणसं जाणं गरजेचं आहे आणि अशा अनुषंगानं मिरज पूर्वगामध्ये सर्वच स्तरामधून या ठिकाणी आपण अर्ज भरावा अशा पद्धतीची मागणी झालेली आहे. त्या अनुषंगानं सर्वांचा मान राखून आज आपण उमेदवार अर्ज दोघांनीही दाखल केलेला आहे. नेतेमंडळांना सुद्धा विनंती आहे की थोडंसं जरा आम्हाला उमेदवार देऊन या ठिकाणी बाजार समितीमध्ये चांगल्या पद्धतीचं कामकाज करण्याची संधी मिळावी ही अशी आमची त्यांना विनंती आहे. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज. पलूसमध्ये प्रथमच उद्या श्रीरामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन, मैदानी खेळांसह आतिषबाजी, हत्ती घोड्यांचं खास आकर्षण. पलूस येथील श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त गुरुवारी श्रीरामनवमी जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. श्रीरामनवमी शोभायात्रा, वेशभूषा स्पर्धा, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती उद्योजक सर्जेराव नलवडे यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी 4:30 पलूस येथील हनुमान मंदिर पासून श्री महादेव मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री मायाक्का आणि बिरदेव मंदिर, श्री वेताळ मंदिर, नागेश्वर मंदिर, दोंडीराज मंदिरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुत्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत पारंपरिक मैदानी खेळ, फटाक्यांची आतिषबाजीसह हत्ती, घोडे, उंट यांचा सहभाग आहे. तसेच शोभायात्रेवेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी रामायणातील पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. हे स्पर्धक वेशभूषेसह शोभायात्रेत सहभागी होणार आहे. शोभायात्रेचा समारोप रात्री 9 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आरती, श्री धोंडीराज महाराजांचा प्रवेश, तसेच वेशभूषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि शेवटी महाप्रसादाचे वाटप करून करण्यात येणार आहे. श्री रामनवमी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सर्जेराव नलवडे यांनी केलं आहे. यावेळी उद्योजक सयाजी घोरपडे, महेश जाधव, रामानंद पाटील, दीपक कदम, महेश सुतार, रोहित पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. सांगली महापालिकेकडून स्वच्छ मशाल रॅली संपन्न, NGO, नागरिक, पदाधिकारी, शाळकरी, विद्यार्थी यांचा सहभाग. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या स्वच्छोत्सव उपक्रमांतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी 29 मार्च रोजी मणपा क्षेत्रात प्रभाग निहाय स्वच्छ मशाल रॅली काढण्यात आली. सदर स्वच्छ मशाल रॅली महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांच्या नियंत्रणाखाली संपन्न झाली.
स्वच्छ मशाल रॅलीमध्ये महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सहभाग घेतला. सकाळी 8 ते 10 या वेळेत स्वच्छ मशाल रॅली प्रभाग निहाय काढण्यात आली. यामध्ये एनजीओ, नागरिक, पदाधिकारी, शाळकरी, विद्यार्थी, महिला बचत गट तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. तसेच या स्वच्छ मशाल रॅलीसाठी स्त्री कॅप्टन कडून रॅलीचे नेतृत्व करण्यात आले. रॅलीच्या समाप्ती वेळी सर्वांना स्वच्छता शपथही देण्यात आली. सचिन सुतार, SBN मराठी, सांगली. आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजे झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईने नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडो लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 02-34-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-33-22-12-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-43-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी. नहीं नहीं, माइक चल जाऊंगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला.
कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 9899-47-696. नमस्कार, मी प्रगती नलावडे, एसबीएन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. आणि आता पहिली हेडलाईन आहे, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली. मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू आणावं. बापटांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा उसळला जनजागर. मिरजेत भरदुपारी बंद बंगल्याचं कुलूप तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरीचे सत्र सुरूच असल्याने परिसरात भीतीचं वातावरण. पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला, लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा. सांगलीच्या कवठे महाकाळ मधील घटना. गद्दार, खोखो असं काही म्हटलं की झोंपत, म्हणजे काही ना काही झालं असेल. जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य. तासगावच्या द्राक्ष व्यापारी लुटीचा अवघ्या 8 तासातच छडा. तिघांना अटक करत 1,09,00,000 मुद्देमाल हस्तगत. सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव. दिवसभरात आढळलेत 11 कोरोना नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या झाली 47. प्रशासन मात्र सुस्तच. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तानाजी पाटील आणि जयश्रीताई पाटील. दाम्पत्याची उमेदवारी दाखल. बाळासाहेब वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही तिथं आम्ही 7 लाखांची गर्दी जमावली. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य. शिर्डी 3 दिवसीय रामनवमी उत्सव सुरू, तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली महापालिका शाळा क्रमांक 1 चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केली बहारदार नृत्य. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा क्रमांक 1 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालंय. यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करीत आपल्या कलागुणांना वाव दिलाय. सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लब सांगलीच्या अध्यक्षा सरिता चौगुले यांच्या हस्ते आणि विभागाचे वरिष्ठ लेखापाल गजानन बुचडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाधिकारी सतीश कांबळे, केंद्र समन्वयक पद्मा घोलप, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना इतवडे यांच्यासह सर्व शिक्षक पालक उपस्थित होते. या स्नेहसंमेलनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी 30 पेक्षा जास्त विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केलेत. भारतीय संस्कृतीचा वारसा दाखवणारी अनेक नृत्य आणि गाणी यामध्ये सादर करण्यात आली. संपूर्ण स्नेहसंमेलनाचे संयोजन सहाय्यक शिक्षिका ममता नायकुडे, सुफिया सुतार, शैलजा कोरे, शरद बाटे, नंदकुमार चौगले यांनी केले. आज मनपा शाळा क्रमांक 1 सांगली येथे माननीय आयुक्त साहेब, माननीय उपायुक्त साहेब आणि सर्व पदाधिकारी यांच्या तसेच शिक्षण मंडळ
प्रशासन अधिकारी व इतर मान्यवर यांच्या यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आमचं स्नेहसंमेलन पार पडलेलं आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी स्नेहसंमेलनामध्ये पार पाडत असताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची कौशल्य नेमकी कौशल्य शोधून त्याचं सादरीकरण व्हावं या हेतूने आमचा सर्व शिक्षक स्टाफ यांनी अतिशय मेहनतीने त्यांची गाणी, नाट्यीकरण, स्वगत इत्यादी संवाद हे सर्व बसवून घेतलेलं होतं आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये हे हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे. यामध्ये सर्व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कोरोना जवळजवळ कोरोनानंतर हा मोठा कार्यक्रम सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे अतिशय उत्साहित होते आणि त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहानं पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी नेहमीच आम्ही आम्हाला मदत करणारे इनरव्हील क्लबचे अध्यक्ष सदस्य आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष सदस्य हे सुद्धा उपस्थित होते. त्याचप्रमाणे ही शाळा पुढे नेत असताना सतत या शाळेचा पट वाढत आहे आणि ह्याचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा महानगरपालिकेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही हक्काने मदत घेत असतो आणि ते सुद्धा शाळेला शाळेचं काम आहे म्हटल्यावर कधीही आम्हाला नाही म्हणत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. तिघा चोरट्यांकडून 10 मोटरसायकली जप्त, स्थानिक गुन्हा विभागाची कारवाई. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा दुचाकी चोरांना पकडून त्यांच्याकडून 10 महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तिघापैकी 2 चोरटे पाथरी शहरातील निवासी आहेत. चोरट्यांनी या दुचाकी परभणी, मांडवत, सेलू, पाथरी, परतूर, आष्टी या आणि माझगाव येथून चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी. कवठे महांकाळमध्ये चोरीचे सत्र सुरूच. सोन्यासह रोख रक्कम लंपास कवठे महांकाळ शहरामध्ये. मंगळवारी भर दुपारी गाडीची काच फोडून 7.5 लाख रुपयांचा झालेला धाडसी चोरी पाठोपाठ अज्ञात चोरट्याने काल रात्रीच्या सुमारास येथील विजयनगर मधील बंद घराचे कुलूप तोडून 18 ग्रॅम सोन्यासह 15,000 रुपये रोख रक्कम लंपास केली. विजयनगर येथील ज्योतिराम लक्ष्मण मोरे, मूळगाव आकले, तालुका जत हे कामानिमित्ताने कवठे महांकाळ येथील विजयनगर मध्ये राहतात. ते कुटुंबिया समवेत बाहेर गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून कपाटामधील लॉकर मध्ये ठेवलेले 18 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम 14 ते 15,000 रुपये लंपास केली असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे. माझे नाव ज्योतिराम लक्ष्मण मोरे. मी काल सुट्टी असताना गावी गेलेलो होतो. रात्री 7 वाजता सकाळी ड्युटीवर जायसाठी येऊन बघितलं असता माझं घर लॉक तोडून 18 ग्रॅम सोनं आणि बिशीमधली 14-15 हजार रुपये रोख रक्कम मी घरपुड करून घेऊन गेले. दयानंद काटकर, SBN मराठी, कवठे महांकाळ. कराड पासगाव महामार्गावर कुंडल फाटा येथे अपघात. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. विजापूर गुहागर महामार्गाच्या पलूस तालुक्यातील पुलांच्या अपूर्ण कामामुळे सुरू अपघाताची मालिका थांबताना दिसतच नाहीये. निधी अभावी या मार्गावरील थांबलेल्या पुलांच्या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याकडील खड्डे अपघाताला आमंत्रण करत आहेत. आज बुधवारी सकाळी 11:30 दरम्यान कुंडल फाटा येथे पवार पेट्रोल पंपा नजीक असाच एक अपघात घडला आहे. दुपारी कडून कुंडलकडे येणारा 2 मळीची ट्रॉली भरलेला ट्रॅक्टर हायवे वरून पुलाच्या कच्च्या रस्त्यावर येत होता. येताना अचानक पुढच्या ट्रॉलीचे मागचे डावे चाक ट्रॉली पासून निसटून ती जागीच पलटी झाली. यावेळी रस्त्यावर मळी पलटी होऊन त्याखाली रस्त्यावरून जाणारी हिरो HD डिलक्स दुचाकी सापडली. यामध्ये 2 दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाले. यावेळी JCB सहाय्याने दुचाकी बाहेर काढण्यात आली आहे. दैव बलवत्तर म्हणूनच हे दोघे वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर या रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करून घेण्याची नागरिकांची मागणी आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास. भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख देखील होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. आपल्या बाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडो लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-93-97-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी. नहीं नहीं, माइक चल जाऊंगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20
10% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉन्ग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 9899-47696। आणि पुन्हा एक नवी तारीख, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पुढची सुनावणी 10 एप्रिलला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आली आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत 10 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे। आज सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण प्रकरण मेन्शन करण्यात आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाहीये। अशातच आणखी एक नवी तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे। आता 10 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी पार पडेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेली 8 महिने तारीख पे तारीख सुरू आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्यानं तारखा दिल्या जातात। काल म्हणजेच 28 मार्च मंगळवारी याबाबत सुनावणीची तारीख होती, पण घटनापीठाच्या कामकाजामुळे सुनावणी होऊ शकलेली नाहीये। आज सकाळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी 10:30 वाजता मेन्शनिंग करतील, त्यानंतर एका नव्या तारखेची मागणी करण्यात आली। 92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, बदललेल्या वॉर्ड रचनेला दिलेलं आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्यानं निवडणुका खोळंबल्या आहेत। ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे। 92 नगरपरिषदांसाठी केवळ निवडणूक आयोगाला आदेश द्यायचं काम बाकी आहे, असं गेल्या वेळी वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। राज्यातील सत्ता संघर्षाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात जर सत्ता संघर्षाबाबतचा निकाल सरकार विरोधात केला गेला तर शिंदे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, त्यामुळं मध्यावधी निवडणुका लागण्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याचे पाटील म्हणालेत। जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते। राज्यातील सध्याचे सरकार हे निवडणुका घेण्यास घाबरत आहे, त्यामुळे निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील असा या सरकारचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले। राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने झाली, त्यामध्ये काही शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे सरकारनं मागे घेतले पाहिजेत असं जयंत पाटील यांनी सांगितलंय। सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर या सरकारला राहता येणार नाही, आणि राहिलं नाही तर दुसरा पर्याय कुठलाही राहील असं मला वाटत नाही। त्या अनुषंगाने मी बोललेलो होतो 2 तारखेच्या सभेला पवार साहेब। नाही, मी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला मला वाटतं चाललेलो आहे, शैक्षणिक प्रश्नाच्या संबंधातली चर्चा करण्यासाठी। त्या शिक्षणाच्या क्षेत्रात सगळेच मान्यवर येतील। आता त्या शिक्षण क्षेत्रातले पक्ष सोडणारे कोण आहेत कोण नाही हे पक्ष मी नेहमीच सांगतो की पक्ष सोडणारे असतात आणि येणारे असतात, त्यांना फार महत्त्व राजकारणात राहत नाही, त्यामुळं त्यांच्याविषयी आपण फारसं बोलू नये, जो गेला तो गेला। सो लोक वेगळ्या लोकांची ताकद घेऊन वर चढण्याचा प्रयत्न करत असतात आणि काळ बदलल्यावर ती ताकद कमी झाली की तेवढी शिडी माणूस खाली उतरतो। साहेब, मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव।
भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली. खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणि पुण्याने भाजपचा मातब्बर नेता गमावलाय. त्यामुळे सर्व स्तरावरून श्रद्धांजली वाहिली जाते. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच विमानतळावरील फोटो देखील शेअर केला आहे. गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि विशेषतः पुण्याच्या विकासासाठी ते उत्कट होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना ओम शांती अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. गद्दार खोके म्हटलं की झोंबतं म्हणजे काही ना काही झालं असेल जयंत पाटलांचं सूचक विधान. गद्दार खोके ही वाक्य काही लोक स्वतःला लावून घेत आहेत त्यामुळे आम्ही काय करणार. पण जर ही वाक्य त्यांना झोंबत असतील आणि त्या अनुषंगाने जर कोर्टात जावं लागत असेल तर याचा अर्थ काही ना काही झालं असेल असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. त्याचबरोबर ते वाक्य कुणीच उच्चारू नये अशी व्यवस्था करण्याचं काम न्यायालयाने मार्गाने सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर असून पक्ष बांधणीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ रचना कार्यकर्त्यांची बैठक आदी बाबींसाठी ते नाशिक मध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. येत्या काही दिवसात महाविकास आघाडी सभा आयोजित करण्यात आली असून अलीकडच्या सभांना जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. ही सभा मोठी होणार असून महाराष्ट्रातील सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत. तर या सभेला शरद पवार उपस्थित राहणार की नाही हे आम्ही आज उद्या ठरवू असेही ते म्हणाले. नाही आता ते जे वाक्य आहे ते वाक्य स्वतःला लावून काही लोक महाराष्ट्रात घेत आहेत त्याला आम्ही काय करणार. त्यांनी जर काही केलं नसेल तर ते वाक्य त्यांच्यासाठी नाही समजावं. पण त्यांना ते वाक्य एवढं झोंबत असेल की कोर्टात जाऊन या तिघांना सुप्रीम कोर्टा हायकोर्टात दिल्लीच्या बोलवावं लागतं याचा अर्थ शेवटी काही ना काही झालेलं आहे. त्यामुळं ते वाक्य कोणीच उच्चारू नये अशी व्यवस्था न्यायालयीन मार्गाने आता भारतात चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक. कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखी लढा रडीचा डाव खेळू नका. बावड्याचा पाटील कधी माग पडणार नाही सतेज पाटलांचे महाडिकांना जाहीर आव्हान. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील गटातील 29 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर तगडा झटकाल बसलाय. नियमानुसार ऊस कारखान्याला न घातल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी जाहीर सत्ताधारी महाडिक गटाला जाहीर आव्हान दिले. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार त्या ठिकाणी न्याय मिळेल असं देखील ते म्हणाले. हा काळा दिवस असल्याचं सांगत पहिला बंटी पाटील 12 तास राबत होता पण आजचा निकाल बघता 24 तास राबणार असल्याचं ते म्हणाले. सतेज पाटील यांनी उमेदवार अपात्र ठरल्यानंतर महाडिक गटावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की दप्तरच त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे काय गडबड करणार याचा अंदाज येणं शक्य नव्हतं. आमचं शक्ती प्रदर्शन बघितल्यानंतर त्यांचं डोकं चालायला सुरुवात झाली. लोकांमध्ये जाऊनही निवडणूक जिंकू शकत नाही हे महाडिकांच्या 100% लक्षात आल्याने रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. दबावाच्या राजकारणातून हा निर्णय घेण्यात आलाय. तो फक्त राजारामपुरता मर्यादित नाही राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांना दुर्दैवानं लागू होईल. हा काय एका राजाराम कारखान्यापुरता मर्यादित राहणार नाही. उद्या भोगावतीची निवडणूक आहे, उद्या कोल्हापूर मधल्या अनेक कारखान्याच्या निवडणुका या ठिकाणी आहेत. मला वाटतंय बिदरीची निवडणूक आहे, सगळ्या निवडणूक आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्या हा क्रायटेरिया लागल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता आपण
मी त्यांना सांगितलं की सहकार हा वेगळ्या पद्धतीने चालवला जातो, तुम्ही असा काहीतरी निर्णय घ्यायची ना की तुमचं देखील इतिहासात नाव हे काळ्या अक्षराने लिहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर. आपल्या बाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडो लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, टायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा, आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण, इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-93-97-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना, रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच
शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 9897476. नमस्कार, मी प्रगती नलावडे, SBN मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. आणि आता पहिली हेडलाईन आहे, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली. मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू आणावर. बापटांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा उसळला जनजागर. मिरजेत भर दुपारी बंद बंगल्याचं कुलूप तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरीचे सत्र सुरूच असल्याने परिसरात भीतीचं वातावरण. पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला, लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा. सांगलीच्या कवठे महाकाळ मधील घटना. गद्दार खोको असं काही म्हटलं की झोंपत, म्हणजे काही ना काही झालं असेल. जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य. तासगावच्या द्राक्ष व्यापारी लुटीचा अवघ्या 8 तासातच छडा. तिघांना अटक करत 1.9 कोटी मुद्देमाल हस्तगत. सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव. दिवसभरात आढळले 11 कोरोना नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या झाली 47. प्रशासन मात्र सुस्तच. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तानाजी पाटील आणि जयश्रीताई पाटील. दाम्पत्याची उमेदवारी दाखल. बाळासाहेब वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही 7 लाखांची गर्दी जमावली. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य. शिर्डी 3 दिवसीय रामनवमी उत्सव सुरू, तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहकार यागास प्रारंभ. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. UPI व्यवहार 1 एप्रिल पासून महागणार. व्यापारी व्यवहारांच्या 2000 पेक्षा जास्त रकमेवर अतिरिक्त शुल्क आकारलं जाण्याची शक्यता. 2 दिवसात म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात आता UPI व्यवहार देखील महागडा होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस पेमेंट्स बाबत एक परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये 1 एप्रिल पासून UPI द्वारे केलेल्या व्यापारी पेमेंटवर PPI शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार NPCI प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI शुल्क लागू करण्याची तयारी केली. हे शुल्क 0.5 ते 1.1% लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परिपत्रकात UPI द्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1% व्यवहार शुल्क लागू करण्याची सूचना करण्यात आली आहे. हे शुल्क युजर्सना व्यापारी पेमेंट्सवर भरावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. बाळासाहेब वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही 7 लाखांची गर्दी जमवली. तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलंय. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींनी गर्दी जमवली नाही, तिथं सावंत बंधूंनी 7 लाखांची गर्दी जमवून दाखवली आहे, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले.
मोठेपणाच्या ओघात आरोग्य मंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार आहे हे मात्र स्पष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही त्या पंढरपूरमध्ये या सावंत बंधूंनी 7 लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली अशी दुर्पोक्ती एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी करत सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. मैत्रीचा पवित्र गिरीश बापटांसारखी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू अनावर. सर्वसमावेशक अशी ओळख असलेले खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय. भाजपचा किंगमेकर गेल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांचेही अश्रू अनावर झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी अशा भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या एक्झिटमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सगळीकडून दुःख व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांनी ट्विट करत गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. 4 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे. रिअल इस्टेटच्या वादातून पनवेलमध्ये महिलेवर फायरिंग. पनवेलमध्ये महिलेवर फायरिंग. 2 जणांनी बाईकवरून येत केली आहे फायरिंग. गाडी अडवून महिलेच्या पायावर केली फायरिंग. रिअल इस्टेटच्या वादातून फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर. रुपाली पाटील असे महिलेचं नाव असल्याची माहिती. उरण कोप्रोलीमधील महिला. नवीन बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत होती ही महिला. त्याच रागातून धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस नवी मुंबईत होते एका कार्यक्रमासाठी. त्याचवेळी ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित राहिला. शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज एका 30 वर्षीय महिलेवर अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाला गोळी लागून जखम झालेली आहे. सदर महिलेने नवीनच अलीकडे इस्टेट एजन्सीचा व्यवसाय सुरू केलेला होता. त्यांचं ऑफिस पनवेलमध्ये आहे. त्यांचं काम आटोपून त्या उरण येथे जाण्यासाठी निघालेले असताना त्यांची कार बंबईपाडा या ठिकाणी त्यांचा मांसभाव चालू असताना डाव्या बाजूने अज्ञात इसमांनी गोळीबार करून त्यांना जखमी केलेला आहे. त्यांच्या मांसभावाने लगेच लागलीच त्यांना बेलापूर अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आणून त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. त्यांची गोळी पायाची लागली होती ती डॉक्टरांनी काढून त्या आता सुस्थितीत आहेत. त्यांना कोणी गोळी मारली का मारली या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता भेट देऊन आम्हाला सूचना दिल्या. त्याप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा ही तपास करत आहे. तपासाआधी समजेल की नेमकं गोळीबार मारण्याचं कारण काय होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नवी मुंबई. शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सव सुरू तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ. शिर्डीत आजपासून 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झालाय. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साईबाबा संस्थांच्या वतीने 29 ते 31 मार्च दरम्यान 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. पुढील 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 30 मार्च म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतलाय. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. रामनवमी उत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालख्या घेऊन साई भक्त पायी शिर्डीत जातात. यंदाही भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात अमेरिकेतल्या दानशूर साई भक्त श्रीमती शोभा पैगंबर यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तर मुंबई इथल्या द्वारका माई मंडळाच्या वतीने समाधी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई तसंच प्रवेशद्वारावर काल्पनिक भव्य देखावा उभारण्यात आलाय. तसंच वाढते तापमान लक्षात घेऊन राज्यभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सुविधेतेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले असून साई मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिर्डी. आपल्या बाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडो लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा, आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-93-97-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP
एचपी भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी। नहीं नहीं, माइक चल जाओगी। नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा। क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉन्ग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स एचपी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। नाफेड मार्फत लासलगाव येथे लाल कांद्याची सुरू असलेली खरेदी बंद। लाल कांदा बाजारभाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली होती। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरी लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी जास्तीत जास्त 1,141 रुपयांवर असलेले दर आज 851 रुपयांपर्यंत खाली आल्याने गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात 300 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गतातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक येण्यास सुरुवात झाल्याने मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याची आवक झाल्यामुळे कांद्याचे बाजार भाव हे 200 ते 400 रुपयांपर्यंत कोसळले। हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेड मार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवारपर्यंत 12,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी 3,500 शेतकऱ्यांकडून करण्यात आली। मात्र अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी ही बंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक। संगमनेरमध्ये शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलींना 5,000 बक्षीस आणि बरंच काही सरपंचाने लढवली शक्कल। सध्या अनेक मुले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, मात्र मुली मिळत नाहीयेत। संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आनंदा रावसाहेब दुर्गुडे यांनी यावर एक वेगळी शक्कल लढवली। त्यांनी शेतकरी अर्धांगिणी योजना दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे। शेतकरी वर्गातील मुले ही भरपूर काबड कष्ट करतात, मात्र या मुलांना कोणीही मुली देत नाही। अशा मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावी आणि समाजात एक चांगला संदेश शेतकऱ्यांविषयी जावा हा चांगला दृष्टिकोन ठेवून दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दुर्गुडे यांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिणी योजना आपल्या गावात कार्यान्वित केली आहे। शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केले तर दरेवाडी गावचे सरपंच हे वैयक्तिक खर्चातून त्यांना 5,000 रुपये आणि संसार उपयोगी साहित्य देणार आहेत। या योजनेला त्यांनी शेतकरी अर्धांगिणी योजना असं नाव देत ही योजना सुरू करण्यात आली आहे। माझे नाव आनंदराव सेबदरगुडे, लोकनियुक्त सरपंच दरेवाडी। मी बसल्या थोडासा विचार केला, सर्वे करता असताना शेतकऱ्यांविषयी मला काही अडचणी वाटू लागल्या। त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केल्यानंतर मी कल्पना आली डोक्यामध्ये की शेतकरी अर्धांगिणी योजना जर आपण सुरू केली तर यामधून शेतकरी मुलांना जे लोक मुली देण्यासाठी काटकसर करत आहेत
त्यामध्ये आपण थोडंसं सहभागी झालो, थोडंफार त्यांना काही रोख रक्कम काही संसारोपयोगी साहित्य जर आपण खरेदी करून दिले, आपला थोडासा हातभार लागला तर काही गरीब व्यक्ती आपल्या गावातील शेतकरी मुलाला मुली देऊ शकतात. तसंही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी राजा आहे, तर मग शेतकऱ्याला का देत नाही. तर काही कालखंडामध्ये मागील 2 वर्षामध्ये कोरोनासारखं महामारी आली देशावरती, त्यावेळेस सगळे शहरातले लोक ग्रामीण भागात येऊन राहू लागले, खेड्याकडे आले, त्यावेळेस त्यांना खेड्यातील त्यांच्या कुटुंबांनी त्यांना आधार दिला. आणि शेतकरी म्हणजे राजा आहे, तो कोणालाही असा लोटून लावत नाही. त्याच्यामुळे मी ती कल्पना डॉक्यात घेतली आणि त्या संकल्पनेतून गावातून काही 10-20 मुलांचे जरी लग्न झाले, त्यासाठी आपणही त्यांना तो माझ्या वैयक्तिक स्वखर्चातून म्हणजे स्वतः मी ते निधी देणार आहे त्यांना. तसेच त्यामध्ये विशेष करून जे काही संसारोपयोगी साहित्य ते पण आपण त्यांना देणार आहोत आणि या कार्यक्रमाला हातभार लावण्याचा असा उद्दिष्ट माझा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अहमदनगर. नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची फसवणूक, कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष, जयंत पाटील. कांदा बाजार भाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी विरोधी पक्षांनी विधिमंडळामध्ये शासनांना वेठीस धरल्याने नाफेडच्या शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांमार्फत लाल कांदा खरेदी सुरू झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आणि सर्व सदस्य हे आपापल्या मतदारसंघांमध्ये निघून गेले आणि सुरू असलेली नाफेडची कांद्याची खरेदी मात्र बंद करण्यात आली. राज्यातील तसेच खास करून नाशिकच्या कांदा उत्पादकांची फसवणूक केली आहे. तसेच कांद्याच्या पिकांची ई नोंद असेल तर 350 रुपये प्रति क्विंटलला अनुदान मिळेल हे राज्य सरकारने जाहीर केले पाहिजे होते. यामुळे राज्य सरकार बाबत कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष आहे असे पिंपळगाव बसवंत येथे दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. विरोधी पक्षाने विधानसभेमध्ये जो दबाव सरकारी पक्षावर आणला त्यामुळे कांदा खरेदी सुरू झाली, सभागृह संपलं, सगळे विधिमंडळ सदस्य परत गेले आणि कांदा खरेदी बंद केली. राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक आणि खास करून नाशिक भागातले आपले जे कांदा उत्पादक आहेत त्या सगळ्यांची फसवणूक केली असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर आणखीन ई नोंद असल्याशिवाय कांद्याला अनुदान देणार नाही अशी देखील व्यवस्था आहे. सरकारने एकदा जाहीर केलं पाहिजे की या तारखेच्या पुढं तुम्ही ही नोंद केली नाही तर कुठलीही गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि त्यानंतर अशा जाचकट्टी लावल्या तर समजू शकतो. त्यामुळे कांदा उत्पादकांच्यात आजही फार मोठा असंतोष आहे आणि सरकार आपली जबाबदारी टाळते असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक. मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन, राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन. मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदारपणे निदर्शने देखील करण्यात आली आहेत. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना मिरज शहर संघटक किरणभाई कांबळे, शहर प्रमुख किरण राजपूत, वैद्यकीय मदत कक्षाचे गजानन मोरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगे, अमोल कबाडगे, प्रकाश जाधव, अमर कोळी, उपशहर प्रमुख संकेत कुलकर्णी, अमोल रणधीर, सचिन अलकुंटे, राणी कमलाकर, जमुना पाटील, रंजना पाटील, हसीना मुल्ला, आनंद सिंग राजपूत आणि आदी शिवसैनिक उपस्थित होते. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधीजींनी अपशब्द वापरल्याबद्दल यांचा आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं प्रथम जाहीर निषेध करतो. याचं कारण आज आमच्या देशासाठी हे वीर लढलेले आहेत, आज यांचं एक सूर्यचंद्र तारे असेपर्यंत यांचं नाव असणार आहे, पण आज हे गलिच्छ जे राजकारण राजीव गांधींनी केलेले आहेत हे अत्यंत निंदनीय
घटना आहे आणि त्यांनी अत्यंत निंदनीय हे गलिच्छ भाषा बोललेले आहेत. पण आता आम्ही या निषेधार्थ आज आंदोलन घेतलेलं आहे. आज आम्ही आमच्या शिवसेनेचे सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय आनंदराबाबू पवार व महेंद्रभाऊ चंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहराच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही करत आहे. व एवढंच मला राहुल गांधीला सांगायचं आहे, तुम्ही स्वतः काय ते पाहिलं बघा. माम आली बाप तेली बेटा निघला सय्यद आली, ना तुम्ही नेहरू ना गांधी ना खान, तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व नाही, तुम्ही लोकांच्यावर काय टीका करताय. इथून पुढच्या काळामध्ये स्वतःच्या बद्दल बोलताना विचार करून बोला, अन्यथा आम्ही जशा तसे उत्तर तुम्हाला देऊ. ज्या माणसानं एक महत्त्वाचं खासदारकीचं पद भोगतोय त्या राहुल गांधीला इतिहास माहीत नाही आहे. फक्त आणि फक्त राजकारण करायचं आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जातीय तेढ निर्माण करायचं या दृष्टीनं राहुल गांधीनं आमचे क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात जे त्यांनी बेचूड वक्तव्य केलं आहे त्यांचा निषेध म्हणून त्यांची खासदारकी आणि त्यांचा जो सरकारी बंगला आहे इथवर त्यांचं सगळं राजकीय करिअर पण या दोन दिवसात ज्या पद्धतीनं संपवण्यात आलेलं आहे या राहुल गांधीनं एवढ्यावर समाधान मानून बिनशर्त सावरकरांची माफी मागावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. मिरजेत भर दुपारी बंद बंगलाचं कुलूप तोडून 16 तोळ सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास. सुमारे 6 ते 7.5 लाखाचा मुद्देमाल लंपास. परिसरात भीतीचं वातावरण. बोलवाण रस्ता मांगलेकर कॉलनी येथील आसिफ खलील मुजावर यांच्या बंद बंगल्याचं भर दुपारी कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 16 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडलीय. आसिफ मुजावर हे बंगल्याला कुलूप लावून कुटुंबासोबत 11 वाजण्याच्या सुमारास परगावी गेले होते. 3 ते 3:30 सुमारास घरी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत बाहेर पडले होते. आतमध्ये गेल्यानंतर लोखंडी कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. सोन्याचे दागिने रोख रक्कम आढळून आली नसल्याने चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मिरज पोलीस ठाण्यात मुजावर यांनी तात्काळ माहिती दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टेके, शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्रीकांत वासुदेव यांनी पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली होती. चोरट्यांनी कुलूप तोडून लोखंडी सळी दरवाजा जवळ टाकली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पाचारण करण्यात आले होते. या परिसरात पहिल्यांदा भरदुपारी चोरीची घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडो लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा, आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण, इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-63-93-730-08-973. आमचा पत्ता: सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी, नहीं नहीं, माइक चल जाऊंगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना, रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर पाटली नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू, मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98-900-47-696. नमस्कार, मी प्रगती नलावडे, SBN मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. आणि आता पहिली हेडलाईन आहे, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली. मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू आणावं. बापटांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा उसळला जनजागर. मिरजेत भरदुपारी बंद बंगल्याचं कुलूप तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरीचे सत्र सुरूच असल्याने परिसरात भीतीचं वातावरण. पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला, लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा. सांगलीच्या कवठे महाकाळ मधील घटना. गद्दार खोखो असं काही म्हटलं की झोंपत, म्हणजे काही ना काही झालं असेल, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य. तासगावच्या द्राक्ष व्यापारी लुटीचा अवघ्या 8 तासातच छडा. तिघांना अटक करत 1 कोटी 9 लाखांचा मुद्देमाल
हस्तगत। सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव। दिवसभरात आढळलेत 11 कोरोना नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या झाली 47। प्रशासन मात्र सुस्तच। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तानाजी पाटील आणि जयश्रीताई पाटील। दाम्पत्याची उमेदवारी दाखल। बाळासाहेब वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही तिथं आम्ही 7 लाखांची गर्दी जमावली। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य। शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सव सुरू तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहकार यागास प्रारंभ। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। जयसिंगपुरात प्रशासनाचा निषेध करत तिरडी मोर्चा काढण्यात आलाय। जयसिंगपूर येथील क्रांती चौकात असणाऱ्या जुन्या कोर्टाच्या जागेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा या मागणीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करीत तिरडी मोर्चा काढलाय। नगर परिषदेसमोर तिरडीसह प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे। मोर्चा क्रांती चौकात आल्यानंतर आंदोलकांनी शिरोळ तहसीलदार आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाची केलेली तिरडी रस्त्यावरच ठेवली आहे। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि आंदोलक यांच्यात तिरडी काढून घेण्यावरून हमरीतुमरी झाली। यावेळी तहसीलदार मोरे धुमाळ यांनी 5 एप्रिल रोजी शिरोळ तहसील कार्यालयात याबाबत प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितल्यावर आंदोलन थांबण्यात आले। गेले काही दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या जागेवर बसवायचा यावरून शहरात वाद सुरू आहेत। पुतळा आणि म्युझियम समितीच्या वतीने सदरचा पुतळा हा 1251 गट नंबरमध्येच झाला पाहिजे अशी आग्रही मागणी लावून धरली आहे। गेल्या 20 दिवसांपासून रमेश शिंदे, श्रीपती सावंत, आदम मुजावर, सतीश भंडारे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। मात्र नगरपालिका, तालुका आणि जिल्हा प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही। आपण सगळ्यांनी परमुख भावा आपण या आंदोलनापासून मला आता आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्यानंतर 2 आठवड्यानंतर जो अर्ज दाखल होतोय त्याचं ठराव मंजूर होतोय आणि आमचा मागा अर्ज निकाली काढतोय। हा प्रशासनाचा एक गोंधळ कारभार आहे की जनमजाई पद्धतीनं काम चालू आहे। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल आम्ही आज या ठिकाणी आहोत त्यामध्ये खरं तर योगदानचं आपल्या कानाडोळा करण्याचा प्रश्न नव्हता। जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये कार्यक्षेत्र किंवा आपली जी मागणी आहे ती नगरपालिका प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्यामुळं मुळात ज्या तारखेला आपण जी मागणी मांडली त्याप्रमाणे सर्व उद्गाव म्हणजे जयसिंगपूर गाव त्यामध्ये उद्गावमधून ज्यावेळी जयसिंगपूर झालं त्यावेळेस मुळातच आपण मागणी केलेली जी जागा आहे ती मूळ जयसिंगपूर गावठाणामध्ये घेतो। आज रोजी सिटी सर्वेला त्याची जी काही नोंद आहे ती सरकारी नोंदच नोंद आहे। त्यामध्ये आज रोजी जरी त्या ठिकाणी न्यायालयाची इमारत असेल तर सरकारी प्रॉपर्टी कार्डवर त्याची नोंद झाली नाही परंतु त्याचे अभिलेख ज्या अर्थी ती 75 वर्षापूर्वीची इमारत आहे तर त्याचे अभिलेख संबंधित ज्या यंत्रणेचं त्या ठिकाणी ऑफिस होतं म्हणजे न्यायालयाचं त्या ठिकाणी कामकाज चालत होतं तर त्या ठिकाणावरून जोपर्यंत कागदपत्र मिळत नाही तोपर्यंत दृश्य करता येत नाही म्हणून रिपोर्ट आम्ही सकारात्मकदृष्ट्या माननीय जिल्हाधिकारी सरांना पाठवला। त्यामध्ये आजच मला सकाळी आपण या मोर्चाला या ठिकाणी आपल्याला जे काही कलेक्टर ऑफिसकडनं अंतिम निर्णय घेतला जातोय किंवा काही काही कार्यवाही सुरू आहे त्याबाबत असं समजलं की त्यांनी म्हणजे ब्रँच सर्वांचं त्यांनी पाठवलेलं आहे सर्व संबंधित विभागांना त्यांचे रिपोर्ट घेऊन सगळ्या संबंधित विभागांची आवश्यक ते अभिप्राय घेऊन त्या ठिकाणी त्यांनी एक मीटिंग लावायला सांगितलेलं आहे।
त्या बाबतीमध्ये अजून तो पत्रव्यवहार आम्हाला प्रत्यक्ष प्राप्त झाला नाही. आज या ठिकाणी मी येणार, त्यामुळे जे काही विधायक आपण कारवाई सुरू आहे ती आम्हाला कळवावी. रतन शिकलगार, SBN मराठी, जयसिंगपूर. खगोलप्रेमींसाठी कालचा दिवस अगदीच पर्वणीय ठरलाय. काल भारतात निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर मंगळवारी सायंकाळी 5 ग्रह एका रांगेत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये बुध, मंगळ, गुरु, युरेनस आणि शुक्र हे ग्रह एकाच रांगेत दिसलेत. बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे सुद्धा 7 क्षणांचे साक्षीदार झाले आहेत. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय, त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. सांगलीत आज रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक. सांगलीत आज रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेविका स्वाती शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते. राम मंदिर येथून या मिरवणुकीची सुरुवात झाली. त्यानंतर पंचमुखी रोड, हिराबाग कॉर्नर, बदाम चौक, स्टेशन चौक आदी मार्गांवर ही मिरवणूक काढण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. एकशे 108 अँब्युलन्सच्या सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास सांगलीत अटक. 60,000 टायर केले जप्त. कर्नाळ येथील BVG कंपनीच्या 108 अँब्युलन्स सर्व्हिस सेंटरमधून टायर चोरणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्याच्याकडून चोरी केलेले 11 टायर आणि 11 ट्यूब्स असा एकूण 58,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आकाश रामा गगनमल्ले वय 22 राहणार कर्नाळ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास 20 वर्षाची सक्त मजुरी. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास 20 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सुनील सुभाष जाधव राहणार आळते, तालुका तासगाव असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. सदरची शिक्षा ही सहजिल्हा आणि सत्र न्यायाधीश DS हात्रोटे यांनी सुनावली. या कामी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी काम पाहिलं. आरोपी सुनील जाधव हा तासगाव तालुक्यातील आळते येथे राहतो. पीडित मुलगी ही नातेवाईकांसह याच गावात राहते. पीडित मुलगी ही संध्याकाळी घरातून बाहेर पडली, ती परत आली नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु ती सापडलेली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तसेच हे अज्ञान आहे हे माहीत असताना देखील ठिकठिकाणी घेऊन जात तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही गोष्ट सरकार पक्षातर्फे सिद्ध करण्यात आली आहे. तसेच स्वतः आरोपी विवाहित आहे, तरीही त्याने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलाय. ही बाब लक्षात घेऊन न्यायाधीशांनी कडक शिक्षा सुनावलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजे झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल शूटिंग, टायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 02-34-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-33-22-12-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-63-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं टूट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98-900-47-696. खर्च देण्याच्या कारणातून सांगली तरुणाने खून करण्याचा प्रयत्न केलाय. तलवार आणि लोखंडी रॉडने केला हल्ला, 5 जणांना अटक. जुन्या भांडणावेळी झालेल्या दुखापतीचा खर्च देण्याच्या कारणातून एका तरुणावर चौघांनी तलवार आणि रॉडने प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा सोमवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:45 सुमारास हिराबाग कॉर्नर येथील मोर्या पान शॉप जवळ घडली आहे. या हल्ल्यात अक्षय ब्रह्मणा दुर्गे वय 28 राहणार खडभाग हा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी दुग्गे याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 5 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. निरंजन नितीन घोडके राहणार गाव भाग
विशाल उत्तम संकपाळ राहणार प्रशिक चौक, रोहित अनिल संकपाळ, विजय दत्ता माने आणि महेश वसंत सनदी अशी घट अटक केलेल्यांची नावे आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव. आज दिवसभरात आढळलेत 11 कोरोना नवे रुग्ण. ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 47 वर, तर उपचार घेणारे 5 जण आज कोरोना मुक्त. आरोग्य यंत्रणा अलर्ट. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजे झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडो लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक, स्केटिंग अशा इनडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज मध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशन साठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-0063-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला
एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 9899-47696। नमस्कार, मी प्रगती नलावडे, SBN मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर पाहूया आजच्या टॉप 10 हेडलाइन्स। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। आणि आता पहिली हेडलाइन आहे, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली। मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू आणावं। बापटांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा उसळला जनजागर। मिरजेत भर दुपारी बंद बंगल्याचं कुलूप तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास। चोरीचे सत्र सुरूच असल्याने परिसरात भीतीचं वातावरण। पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला, लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा। सांगलीच्या कवठे महाकाळ मधील घटना। गद्दार खोखो असं काही म्हटलं की झोंपतं, म्हणजे काही ना काही झालं असेल, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य। तासगावच्या द्राक्ष व्यापारी लुटीचा अवघ्या 8 तासातच छडा, तिघांना अटक करत 1.9 कोटी मुद्देमाल हस्तगत। सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दिवसभरात आढळलेत 11 कोरोना नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या झाली 47, प्रशासन मात्र सुस्तच। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तानाजी पाटील आणि जयश्रीताई पाटील, दाम्पत्याची उमेदवारी दाखल। बाळासाहेब वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही 7 लाखांची गर्दी जमावली, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य। शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सव सुरू, तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।